ब्युटिशियन्स संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि हजारो प्रशिक्षित ब्युटिशियन परदेशात आपली सेवा देत आहेत। भारतातील सौंदर्य प्रसाधनांची मागणी वाढत असल्याचे दिसते। आमची सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही विवाह करणाऱ्या सर्व गरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा, नेत्रहीन आणि दिव्यांग स्त्री पुरुषांचा संपूर्ण मेकअप मोफत करणार आहोत, अशी माहिती अशोक अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी दिली आहे। जायज अप सलूनच्या सेवा मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत। यामुळे प्रोत्साहित होऊन आम्ही जायज अप सलून संपूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरापर्यंत वाढवायच्या प्रयत्नात आहोत। 7 लाख कोटींपेक्षा जास्त या सौंदर्य उद्योगात काम करून पुढे जाण्यासाठी जॅप अप सलून मोठी संधी उपलब्ध करून देत आहे। महिला आणि पुरुष यांच्यासाठी सौंदर्य प्रसाधनांसाठी ही एक मोठी संधी आहे। भारतात हे काम 20% दराने वाढत आहे। स्वर्गवासी रसिकलाल धारीवालजी यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन मोफत सेवा देण्याचे कार्य हाती घेण्यात आले। जितके जास्तीत जास्त गरीब व गरजू तसेच शेतकरी कुटुंबातील नववधूने आपले नाव नोंदवावेत, असे जॅप अप सलूनचे मालक अशोक अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। माझी आता पुणे जिल्ह्यात जॅप अप सलूनचे ब्रँचेस वाढवण्याची विस्तार योजना आहे। माझा मॅक्झिमम प्रयत्न राहील की आपल्या एरियातले मॅक्झिमम लोक या इंडस्ट्रीमध्ये यावं, कारण मार्जिन भरपूर आहे, याच्यात मंदी वगैरे काही नाही आहे। प्रत्येक माणसाला वाटतं की मी सगळ्यात सुंदर दिसावं, मी सगळ्यात वेगळं दिसावं। माझी इच्छा आहे की प्रत्येकाने याच्यात इंटरेस्ट घेऊन उतरावं, मॅक्झिमम लोकांनी यायला पाहिजे। आणि जसं समाजाचं आम्ही काहीतरी देणे द्यायला लागतो, तर माझी इच्छा आहे की आम्ही समाजासाठी दिव्यांग लोक, दृष्टीहीन लोक, गरीब शेतकरी मुली, त्यांच्या लग्नासाठी लागणारे आम्ही त्यांना मोफत मेकअप करून देऊ।